नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 11 आणि 12 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण व्हिडिओकडे वळूया. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालूच आहे. 3409 कोटींची त्यांनी विक्री केली आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4357. PCR मात्र 1.28 वरून 0.96 एवढा आलाय. आज साधारण एकंदरीत वातावरण बघता 300 ते 325 पॉईंटची तेजी सुरुवातीला आपल्याला आढळू शकते. शोवाडेनिमित्त जपानचं मार्केट बंद आहे. क्रूड मात्र 89 जवळपास पोचलाय. हा आठवडा सुद्धा ट्रंकेटेड वीक आहे, कारण 1 मेची सुट्टी आहे. पण अशी सुट्टी लोकांना नको असते, कारण जो ट्रेडिंगची ऍक्टिव्हिटी त्यांनी ठरवलेली असते त्याच्यामध्ये बाधा येतो. पण एक गोष्ट आहे की शुक्रवारी तुम्ही बघा तर डार्क क्लाउड पॅटर्न तयार झाला होता. म्हणजे गुरुवारी मार्केट तेजीत होतं, ती तेजी थोडी वाढून शुक्रवारी उघडलं आणि त्यानंतर अख्खा दिवस मार्केट पडत राहिलं. म्हणजे ज्या 2 कॅन्डल्स आपण बघतो तर जी गुरुवारची कॅन्डल होती त्याच्या अर्ध्यापेक्षाही खाली शुक्रवारची रेड कॅन्डल गेली. म्हणजेच मोठा काळा ढग आला असं आपण म्हणतो. तर हा डार्क क्लाउड पॅटर्न जो आहे तो मंदी दर्शवतो खरं पाहता शॉर्ट टर्ममध्ये. पण आता सुरुवातीला मार्केट 300 पॉईंटच्या आसपास 300-325 तेजीत उघडल्यानंतर मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे. आणि मग त्या डिप्समध्ये तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला रॅली मिळू शकते. काही प्रमाणात 50-60 पॉईंट मिळू शकतात. 30 एप्रिल आणि 1 मे रोजी फेडची मीटिंग आहे. रेट कट होण्याची शक्यता तर मावळलीच आहे, पण यावर्षी रेट कट होणार का, झालाच तर तो किती होणार आणि रेट कटची सायकल कधीपासून सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चांगला रिझल्ट, चांगली मॅनेजमेंट कॉमेंट्री असेल तर त्याला मार्केट रिवॉर्ड करताय, बक्षीस देत आहे. आणि थोडी जरी त्याच्यात कमतरता दिसली तरी शेअर सपाटून पडतो. हे आपण बजाज फायनान्सच्या बाबतीत पाहिलेलं आहे. ICICIचा रिझल्ट लागला, 10 रुपये डिव्हिडंड दिला. नेट प्रॉफिट 10,757, NII 19,092. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. रिझल्ट चांगला लागलाय, पण नेट इंटरेस्ट मार्जिन मात्र YOY बेसिसवर 50 बेस पॉईंट कमी झाले. मारुतीचा रिझल्टनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. HCLTechचा रिझल्टही चांगला आलेला नाही, कारण त्यांनी ग्रोथ गायडन्स कमी दिलाय. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 0.3% राहील असं सांगितलंय.
एबिट मार्जिन त्यांचं 17.6 पूर्वीपेक्षा कमी आलंय आणि त्यांनी सांगितलं की BPO IV जे ही जॉईंट व्हेंचर जे होतं त्याच्यातून त्यांनी एक्झिट घेतलंय आणि एक मोठं प्रोजेक्ट त्यांच्या हातून गेलंय. त्यामुळे HCLTech शेअरवर वाईट परिणाम होईल. येस बँकेचा रिझल्ट मात्र चांगला दिसतोय पण त्याच्यामध्ये प्रोव्हिजनिंग त्यांनी कमी केलंय, त्यांची क्रेडिट कॉस्ट सुद्धा वाढली आहे, स्लिपेजेस पण त्यांचे वाढले, राईट ऑफ केलेले वाढले, नेट इंटरेस्ट मार्जिन कमी झालंय पण NPA सुद्धा कमी झाले. RBL बँकेचा रिझल्ट चांगला आहे, NPA कमी झाले, क्रेडिट डिपॉझिट रेशो जो आहे तो कमी झालाय, ROA चांगला आहे, ROE सुद्धा चांगला आहे, राईट ऑफ केलेले वाढले, स्लिपेजेस पण वाढले. L&T फायनान्सचे AUM वाढले ते 5.7%, डिसबर्समेंट 24.8%, ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही कमी झाले. अपोलो हॉस्पिटल ॲडव्हान्सकडून 2475 कोटी रुपये घेणार आहे आणि कायमेड KEIMED हा त्यांचा व्यवसाय ते मर्ज करणार आहे असं त्यांनी सांगितलं. SBI कार्डचा रिव्हॉल्वर रेट सुधारलाय पण कॉर्पोरेट स्पेंडिंगच 55% कमी झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असं मॅनेजमेंटकडून समजलं. नेट इंटरेस्ट मार्जिन कमी झालंय, क्रेडिट कॉस्ट वाढली आहे, त्यांचे NPA वाढले, कार्ड रिसिवेबल्स 25% झालेत, ते कार्ड रिसिवेबल 50,846 एवढे झाले. सांघी इंडस्ट्रीजचा रिझल्ट चांगला आलाय म्हणजे त्यांचे लॉसेस कमी झालेत. पूर्वीचे 105 कोटी होते ते 19 कोटी झालेत. त्यांचे रेव्हेन्यू 26% वाढले आणि 226 कोटीवरनं 285 कोटी एवढा रेव्हेन्यू झालाय. मार्जिन 21% झालाय. इरकॉनला ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 1,198 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. अजंता फार्मा ही 2 मे रोजी बाय बॅकवर विचार करणार आहे. पातंजली आयुर्वेदकडून नॉन फूड ऑपरेशन्स खरेदी करणार आहे. आणि इरिडा तेजीत राहील कारण त्यांना नवरत्न स्टेटस मिळालाय. आज अल्ट्राटेक, बिर्ला सॉफ्ट, कॅन्फिना होम्स, इंडोस्टार, जन स्मॉल फायनान्स बँक, KPIT, PNB हाऊसिंग, पुनावाला, शॉपर स्टॉप, टाटा केमिकल, ट्रेन, युको, फेडरल बँक फायनान्शियल्स. तर हे सगळे शेअर जे आहेत त्याचे आज रिझल्ट लागणार आहेत. ते रिझल्ट कुठले लागतील याची मी यादी दिली आहे. जर अमेरिकेमध्ये सुद्धा मॅकडोनाल्ड, कोका कोला, ॲपल, ॲमेझॉन यांचे रिझल्ट लागणार आहे. चिप कंपनीने गायडन्स चांगला दिला आहे. 4.66 बॉन्ड इल आणि 89 आसपास क्रूड गेलं आहे पण त्या सगळ्या गोष्टीकडे मार्केट सध्या लक्ष देत नाही आहे असं दिसत आहे. आज
एक तर स्मॉल फायनान्स बँकेकडे मार्केटचं लक्ष असेल, कारण रिझर्व्ह बँक ज्या स्मॉल फायनान्स बँक रिझर्व्ह बँकेच्या अटी सगळ्या नियम जे पूर्ण करतील त्या युनिव्हर्सल बँकेसाठी पात्र होतील. म्हणजे ज्या इतर बँका आहेत त्या बँकांसारखं या स्मॉल फायनान्स बँक कामकाज करू शकते, त्यांना युनिव्हर्सल बँकेचा लायसन्स मिळू शकतो. हे काही अटी नियम RBI ने सांगितले. तर त्या अटी नियमात ज्या स्मॉल फायनान्स बँका बसतील त्या युनिव्हर्सल बँकेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आज सगळ्या स्मॉल फायनान्स बँकांकडे मार्केटचं लक्ष असेल. आणि दुसरं म्हणजे सेबीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून ऑप्शन कॉन्ट्रॅक्टवर फी मागितली आहे. जेवढी फी त्यांनी दिली नाहीये त्याच्यावर 15% व्याज पण द्यायला सांगितलं आहे. ॲन्युअल टर्नओव्हर फी जी आहे त्याच्या नोशनल व्हॅल्यूचा विचार केला पाहिजे. आणि एक महिन्याच्या आत जेवढी फी त्यांनी भरली नाहीये ती फी 1 महिन्याच्या आत व्याजासकट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने भरली पाहिजे असं सेबीने सांगितलंय. त्यामुळे आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअरवर वाईट परिणाम होईल आणि हा शेअर मंदीत जाण्याची शक्यता आहे असा आज एक अंदाज आहे. आज कोणते शेअर तेजीत आणि कोणते शेअर मंदीत राहतील हे आपण पाहू शकतो. तर आज तेजीत जे शेअर राहण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये येस बँक, RBL बँक रिझल्ट चांगले आहेत, इरकॉन, उत्कर्ष स्मॉल फायनान्स, महिंद्रा हॉलिडे, इरिडा नवरत्न दर्जा म्हणून, महिंद्रा लाईफ रिझल्ट चांगला आहे, अपोलो हॉस्पिटल, DV's लॅब, हॅवेल्स, ICICI बँक, VST इंडस्ट्रीज, त्यांचे प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढले, 150 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिलाय, सिटी युनियन बँक, अशोक लेलँड, श्रीराम फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स, डाबर, फोर्स मोटर, मेट्रो ब्रँड, SBI लाईफ, AU स्मॉल फायनान्स, क्रूड वाढलाय म्हणून ONGC, ऑइल इंडिया, श्री दिग्विजय सिमेंट आणि शक्ती पंप दोन्हीचेही रिझल्ट खूप छान आले, त्यामुळे हेही दोन्ही शेअर तेजीत राहतील. इक्विटा स्मॉल फायनान्स, AU स्मॉल फायनान्स, एव्हररेडी, ॲक्सेस बँक, पातंजली आणि ISAF ESAF ही सुद्धा स्मॉल फायनान्स बँकच आहे. हे सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. तर मंदीमध्ये मारुती, मंदीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मारुतीचा रिझल्ट अपेक्षेपेक्षा कमी आलाय म्हणून HCL टेक, SBI कार्ड आणि IDFC फर्स्टचं टार्गेट कमी केलंय. आत्ता सध्या शेअर 83 वर चाललाय, त्याचं टार्गेट 75 रुपये केलं आहे. पण आजचा जो मंदीमध्ये प्रामुख्याने शेअर जाईल तर त्याचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मारुतीवर रिझल्टचा परिणाम होईल असं वाटतंय. तरी पण मार्केट शेवटी परमेश्वर आहे, मार्केट काय करेल याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. बघूया काय काय होत आहे ते. म्हणजे BSEने किती फी पेड केली नाही आहे, त्यांना किती फी पेड करावी लागेल
आणि त्याचा त्यांच्या प्रॉफिटवर रेव्हेन्यूवर काय काय परिणाम होऊ शकतो हे पाहावं लागेल आणि मग तेवढा परिणाम त्या शेअरवर येईल. पाहूया काय काय होत आहे. नमस्ते.